सायकलवरून संपूर्ण जगाचा प्रवास करणाऱ्या झेक नागरिकाचे झेक नागरिकाचे झेक नागरिक ए झेक नागरिक ए झेक नागरिक ए गजा तुझ्याशी बोलतोय मी झेक नागरिक म्हणजे तू डिस्टर्ब करू नका मी ना एका इम्पॉर्टंट गोष्टीर विचार करतोय पुढेत काय दे हिलो ओ विलास भाऊ झेक म्हणजे काय झेक हा झेक अहो या गजाला चार वेळा विचारलं त्याला काय माहित असेल तर ना तुम्हाला सगळं माहित असतं ना झेक हे का हे चमचा ह्याका जर माहित असता ना सगळा तर नीलन आतापर्यंत एका होय म्हटला असता कळला हे गजा तू का चॅलेंज देऊ नका ह्यात विलास भाऊंचा काय दोष अरे ह्यात सगळं तर राधामुळे फिसकटत ना हे बघ हे बघ त्यांचा आजचं राशी भविष्य बघ हे बघ काय लिहिलंय बघ दय दीप्त्य मान काळ दय नाही रे दय दय दीप्त्य मान काळ तेच ते मुख्य एक शुक्र आता आपल्या राशीत आपल्या म्हणजे तुमच्या राशीत विलास भाऊंच्या राशीत शुक्र आता आपल्या राशीत आल्यामुळे प्रेम आणि प्रसिद्धी सगळं काही जुळून येईल आत्मविश्वास वाढेल आणि सगळं ठरवल्याप्रमाणे होईल अरे जबरदस्त आहे की नाही जबरदस्त चला मग आता नीला वहिनीला प्रपोज करूया चला चल ती काय चला चला काय त्यांनी सांगला ती चाललंय अरे किती वेळा ट्राय झाला हा काय झाला आतापर्यंत नाही अरे हा किदे होता ना का शोधून काढूया ह्या होता त्याच्या मागे एक कारण असा काय हे बघ आता तोंडाशी लोक हा जाता काय नाही हा जाता काय नाही हा हा जातो त्यात सांगते मी तर ह्यो हाता तोंडाशी लोक हा जाता नाही यासाठी आपल्या हातात पॉवर होईल पॉवर म्हणजे बघ पिडो हा ते दिसतंय आम्हाला अरे ह्यो साधो सुधो पिडो नाया या पेड्यात देवचरान सांगलेल्या झाडाचं रस घातलो ह्यो पिडो निलाग देऊ एकदा का निलान ह्यो पेडो खाल्लो का तर मान होय म्हणा लय त्याला पद्या हे असलं काही नसतं वशीकरण वगैरे हा गजा सांगणार आणि तू ऐकणार ए गजा आपल्याला विश्वास नाही असल्या गोष्टींवर म्हणा ती राधाची पिढ्या ह्याच्या मागे लागली आहे पेडो घे पेपर दे माझा ए नाही लागणार दैदीप्य मान काळ चालू आहे ना दैदीप्यमान असं असतं रे ते हा पण विलास भाऊ आता त्या राधाच काय नाही चालणार नाहीच चालणार आता अभय दादानी तिच्या कौस्तुभ काकाला फोन केला होता बजावून सांगितलंय ढोल वाजवायचा नाही चांगला डोस मिळाला असेल आता तिला घरातून शपथ म्हणजे आता ती आणखीनच चवताळणार अरे पण चवताळून करणार काय जाऊन थया थया नाचणार त्या यशोमाईकडे राधा शांत बघू आता नाही यशोमाई आता काही झालं तरी ढोल वाजल्याशिवाय मी शांत बसणार नाही असा वेडेपणा करू नकोस राधा तुझा काका सांगतो ते बरोबर आहे यशोमाई तू पण मला एक कळत नाही आम्ही ढोल वाजवला तर त्यात गैर काय जसं मी तुझ्या नृत्य अकॅडमी मध्ये नृत्य शिकते तसंच मी ढोलही वाजवायला शिकले त्यात चुकीचं काय आहे राधा ढोल शिकण्यात किंवा ढोल वाजवण्यात काहीच चुकीचं नाही अगं पण त्या देवळात म्हापसेकरांच्या समोर कशाला अरे का सगळे मला म्हापसेकरांची भीती दाखवतायत अरे तुम्हीच मला लहानपणापासून सांगताय ना जे चूक ते चूक
जे बरोबर ते बरोबर, मग आता मापसी करायलापासून जे बरोबर ते चूक का झालंय? तू लहान आहेस बाळा, अजून आयुष्य खूप गुंतागुंतीच असत. एक धागा उसवला ना तरी अख्खी वीण हलते. मला अजूनही वाटत की तुझा काका सांगतो ना ते अगदी बरोबर आहे. त्या मापसेकरांशी कशाला अगं वाद घालायचा? यशोमाई अगं, मी वाद घालतच नाहीये. मला जे योग्य वाटतंय ना मी तेच करते. आणि अगं शांतूची खरंच खूप मनापासून इच्छा आहे ग उत्सवात ढोल वाजवायची. आणि आता काही दिवसात तिचं लग्न होऊन जाणार आहे. माझंही होईलच की काही दिवसात. तर परत आम्हाला कुठे अशी संधी मिळणार आहे एकत्र येऊन ढोल वाजवायची? तिथं जाईल अमरावतीला आणि मी मुंबईला. परत असं एकत्र भेटून ढोल वाजवणं होणारच नाहीये ग. आणि तुला तर माझं माहितीच आहे, मी जे ठरवलं ते ठरवलं. तुझा हा निर्धार तुला कुठे घेऊन जाईल राधा ठाऊक नाही मला. त्या निर्धाराचीच भीती वाटते. सासूबाई गे बाय रवो करपलो. कधी सुधारणार आहे मी कोण जाणे. असं नाही चलता. कोण असं आहे सर आरडू? असं नाही पण आईंना कळलं तर. ता शिऱ्याचं काय तर मी बघते. नाही नको ना, मी करते शिरा. वहिनी शिऱ्याचं काय करणं आहे? वहिनी शिरा या बिघडवतील आणि ओढा मात्र आपल्याला खावा लागेल. मी काय म्हणते ना शिऱ्याचं काय तर मी बघते. हा तुम्ही भाजी नीट करा. या बस आई सर, या आई सर बस. काकू मला काहीतरी तिखट खायला दे ना, शिऱ्याच्या वासाने अगदीच गोडूस वाटतंय ग. आई अगं थांब थांब, शिवशील ना मला, भूक लागलीये. अगो तर हळूहळू काय या मुलीच्या जाती नावरून सावरून बसाचा. आजी नाही घरात तर तू मला आता बोलतेस का? अगो तुझा तोंड हल्ली भलताच चलता. ठे ते ठे ते इकडे तवा का शिऱ्यात घालूचा असा? आणि ते बसायचा ना तर स्वस्त बसा, नाही तर मदत कर बघू आम्हाला. मी नाही करणार, मला खेळायचंय आणि आज कोणीच नाहीये खेळायला. नंदी आत्याला पण शिवायचं नाहीये. ए आई का शिवायचं नसतं ग? अक्कू घबराव कहाणू तू का दणको. जग कुठे चाललंय आपण कुठे चाललोय आणि काय तर म्हणे बायकांनी बायकांसारखं वागाव. काय चाललं? वहिनी मला काही खायला देणार आहात का? नाहीतर मी आता आत येते. नको नको, 2 मिनिट राहावा वंच. तिसरी घंटा झाली, चला आज्ञाधारक नाथ सुना असल्याचा मेकअप करा. तू बयाजी बद्दल बोलतेस काकू? हा मी अगो अगो नाही गो बाय. नाही नाही मला माहितीये बयाजी बद्दलच बोलते. अगो लक्ष्मी ताच सांगते तुका. अगो अगो अरे देवा आता ही मुद्दामून सांगेल. द्या ना आता मला काहीतरी खायला तिखट. किती वेळचे ताटकळले मी. दितय दितय रावा. अगो मोजून दिलेत बदाम. अगं तू नाही आम्ही खाऊ म्हणून. लक्ष्मी हो तुका काय सांगलंय, काय सांगलंय मी तुका? हा कळते
गप्पांचे आणि भांड्यांचे आवाज स्वयंपाकघराच्या आतच असावेत. निदान मापसेकरांच्या घरात तरी. रवा लागलाय का? हा असं नैवेद्य दाखवणार आहात? नाही नाही, म्हणजे माझ्याकडूनच जळला रवा. अगं किती घाबरतीयेस तू? आपल्याला जमत नाही ना, मग सुनांकडनं करून घ्यावं. म्हणजे तुझ्या जरी त्या चुलत सुना असल्या तरी तुला मान त्या सख्या सासूचाच देत आहेत. देत आहे ना सुलेखा? हाय. आणि त्यांना तरी सख्खी सासू कुठे आहे? जी आहे ती मीच आजी सासू. सख्खी आणि खाष्ट. स्वयंपाकघरात डोकावण्यापेक्षा सरळ देवघरातच जा ना. म्हणजे तुझ्या पदरामध्ये तोळाभर आणि माझ्या पदरामध्ये मणभर पुण्य पडलं असत. आपल्या खोलीत स्वस्त बसता येत नाहीये का तुला? चार दिवस पाणी लोणी आयत मिळतंय घ्यावं ना. शास्त्राप्रमाणे बाजूलाही बसावं. घरभर शिवाशिव करत फिरतीयेस. सुलेखा, घरभर गोमूत्र शिंपडून घे. ज्याने त्यांनी ताळतंत्र सोडलंय. मापसेकर आहोत आपण, याचा विसर पडू देऊ नका. राधा कुठे? अहो मगाशी भाऊजीने ती अभय मापसेकरचं फोन आल्याची बातमी सांगितली ना, तेव्हा घरातून जी तरा तरा निघून गेली ती अजून परत आलेली नाही. कुठे गेलीय, काय करते काही सांगून गेली नाहीये. शीतल, अशी रागाच्या भरात ती कुठे जाते माहिती आहे ना तुला? अगं यशोधराकडे गेली असेल. नाचाची तीन चार आवर्तन नाचली ना ती की मग राग शांत होईल तिचा आपोआप. पण इतका राग बरा नाही. वय काय तिच? या वयात हा असा राग यायलाच हवा, साहजिक आहे ते. हे बघ, माझी राधा अशी जेव्हा एखाद्या अन्यायाविरुद्ध एखाद्या चुकीच्या गोष्टीविरुद्ध खवळून उठते ना, तेव्हा खर तर मला आनंद होतो. हा असा या वयातला वेडावाकडा उफाळणारा राग असतो ना, तो माणसाला शहाणपणा शिकवतो. पुढे आपण मोठे होतो, अनुभवी होतो, तेव्हा आपल्याला राग येईन असं होतो. आणि आला तरी आपण तो गिळायला शिकतो. पण मी माझ्या कार्तिकाला मात्र तरुणपणीच राग गिळायला लावतो. खूप मोठी चूक झाली माझी. तुला आठवत ना, अशीच चुकीच्या गोष्टीविरुद्ध उसळून यायची कार्तिका. पण त्यावेळी मी तिच्या रागाला मुरड घालायला लावली तिला. आणि बघितलंच ना काय झालं. मुरड घातलेला तो राग अशा वळणावरती गेला की तिथून दिसेनाशीच झाली कार्तिका. कायमच गमावलं मी. पण माझ्या राधाच्या बाबतीत मी असं नाही घडू देणार. मला दिसतंय की कार्तिकासारखीच राधाही त्याच मार्गावर चालायला लागले. माणसंही तीच, दिवसही तेच.
कार्तिक आणि राधाचे स्वभाव सारखेच, पण जे कार्तिकाच्या बाबतीत घडलं ना ते मी राधाच्या बाबतीत नाही घडू देणार। मी उभा राहीन तिच्या पाठी ठामपणे, माझ्या सगळ्या ताकदी सकट। माझी राधा आहे ती। उत्सवात फक्त विलासचं ढोल पथक ढोल वाज, तुमचे ढोल पथक आता बंद करा। तुझा काका सांगतो ना ते अगदी बरोबर आहे, मापसेकरांशी कशाला गवाद घालायचं। दिसत का नाही तुला? हा डोळ्याला झापड लावली का? दिसत नाही समोरून गाडी येते? डोळे बंद करून चालवतोस का तुझी फटपटी? ए तोंडाचा पट्टा वारा दी तुझ्या, काय देवानं तोंड दिलं म्हणून काय बोलशील काय? आणि मला काय बोलतेस ग? तुला नाही दिसत मी समोरून येतो ते? अरे हा समोरून तर आज येत आहेत ना, मग सामान्य प्रजेने तर कडे कडेने किंवा रस्ता बदलूनच चालायला पाहिजे। करेक्ट आहे, संस्थानिक ना तुम्ही। ए राधा, हे बघा विलास भाऊ आमच्या आहेतच राजे, तुला नीट बघून चालवता येत नाही। ओ प्रदीप वेंगुर्लेकर, तुमचे विलास दादा डोक्यावर पडलेत। हे जरा अति बोलतेस आता तू। मी कुठे अति बोलते? बघ ना तूच, अरे बघ। अहो विलास भाऊ, अहो सुभ्यानं तुमचा फोटो उलटा छापलाय, तरी मी म्हणतो मी जातो त्याच्यासोबत। अरे आनंद सरळ करते असं आहे काय? काय राधा, तुझा हा आगाऊपण आहे ना तो थोडा कमी कर। तुला काय वाटलं तलावात एक उडी मारली म्हणजे काय जग जिंकलंस काय तू? आणि उत्सवात ढोल आम्हीच वाजवणार? मग वाजवा की, मी कुठे काय म्हणते। आणि मला जग जिंकायला नाही माणसं जिंकायला आवडतात, कळलं? आणि तुझा नेमका प्रॉब्लेम काय रे? हा मध्येच ढोलाचा विषय कुठून आला? ए बघे राधा, तुम्ही काय करणार हे माहिती आहे आम्हाला, पण उत्सवात विलास भाऊ ढोल वाजवणार। ओ प्रदीप दादा, दादा दादा विलास भाऊ दादा, विलास भाऊ आयुष्यात पहिल्यांदा कोणतरी दादा म्हणाले हो, चांगलं वाटत दादा। भानावर या आता नाहीतर बांबूचे। ए पण बरं झालं तुम्हाला माहितीये की आम्ही ढोल वाजवणार आहोत, नाही तर तुम्ही परत आम्हालाच म्हणाला असतात की आम्हाला काही सांगितलंच नाही। काय रे प्रदीप, तुझे विलास दादा घाबरले का? नाही आम्ही त्यांना टफ फाईट देऊ असं वाटतंय का त्यांना? ए दादा, माझी बरोबरी कोणीच करू शकत नाही, कळलं ना? उत्सवाची सुरुवात आमच्या ढोलानेच होणार। अरे संस्थानिक आहोत आम्ही। म्हापसेकर, तुमच्या आजोबांनी जे काही केलंय ना त्याबद्दल आदरच आहे मला, पण तुम्ही काय करताय ना ते दाखवा आधी। ए राधा, आमचे विलास भाऊ पण करतात सोशल वर्क। हो काय काय सोशल वर्क केलंय रे यांनी? ते सुस्त तेवढं वर्क करतात, म्हणजे ब्लड डोनेशन कॅम्प आहे। ए जाऊ दे ना, कशाला मांजरीच्या नादी लागतोय, हिला ना फक्त बोच करता येतं। आणि मी काय करतोय हे मला तुला सांगायची गरज नाही। मलाही ऐकून घ्यायची काही इच्छा नाही, मला ना तुझं तोंडच पाहिजे इच्छा नाही। हो माझा जीवच चाललाय ना तोंड नाही बघितलं तुझं तर, मला हे हाऊस नाही, चल निघ। तू निघ। राधा, उत्सवात मी मुलींना ढोल वाजवू देणार नाही, एवढं नक्की।